मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 स्ट्रेंथ एक्सरसाइजेस दाखवणार आहे ज्यांना करण्यासाठी फक्त एका डंबलची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, सचिन समय फिटनेस अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या एक्सरसाइजसाठी मी ऑलरेडी एक डंबल घेतलेला आहे. जर तुमच्याकडे डंबल नसेल तर काळजी करू नका, त्याऐवजी तुम्ही एखादी पाण्याने भरलेली बॉटल घ्या, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या एक्सरसाइजेसना. तर मित्रांनो, आपली पहिली एक्सरसाइज आहे गोबलेट स्क्वॉट. गोबलेट स्क्वॉट करण्यासाठी सगळ्यात आधी डंबलला या पद्धतीत दोन्ही हातामध्ये पकडा, त्यानंतर पायामध्ये थोडंसं अंतर वाढवा, टोज पॉइंटिंग आउटवर्ड्स. आता तुम्हाला सरळ खाली बसायचंय आणि उभं राहायचंय. खाली जाताना ब्रीद इन, वरती उभं राहताना ब्रीद आउट. मी 10 रेपिटेशन्स तुम्हाला आधी करून दाखवतो. मित्रांनो, जर तुम्हाला घरी व्यायाम करण्यासाठी असे रबर कोटेड प्रोफेशनल राउंड डंबल्स बाय करायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिकडे जाऊन तुम्ही ते डंबल्स ऑर्डर करू शकता. वेगवेगळ्या साइजेसच्या लिंक्स मी दिल्या, तुम्हाला हवे असणाऱ्या साइजेसचे डंबल्स तुम्ही ऑर्डर करू शकता, नक्की चेक करा. मित्रांनो, आपली दुसरी एक्सरसाइज आहे रोमानियन डेडलिफ्ट. त्यासाठी तुम्हाला हिप्स ट्रान्स मध्ये उभं राहायचंय, हिप्सच्या एक्झॅक्टली पाय खाली ठेवायच्यात आणि टोज पॉइंटिंग स्ट्रेट. आता हळूहळू बेंड करायचंय, नी बेंड करत हळूहळू खाली यायचंय, हिप्सना पाठी घेऊन जायचंय आणि परत वरती लिफ्ट करायचं डंबल. तर मित्रांनो, आपली तिसरी एक्सरसाइज आहे डंबल फ्लोर चेस्ट प्रेस. ही एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला एक मॅट लागणार आहे. मी ऑलरेडी एक मॅट घातलेला आहे खाली. आधी मॅटवर झोपतो आणि त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. मॅटवर हा एक डंबल घेऊन तुम्हाला पाठीवर झोपायचं आहे. सिम्पली दोन्ही पायाचे फोल्ड करून ठेवा, एक हात हिप्सच्या बाजूला आणि डंबल असा लिफ्ट करा. लिफ्ट करून डंबलला ड्रॉप करून चेस्ट जवळ आणा आणि परत पुश करा. खाली डंबल आणताना ब्रीद इन, वरती पुश करताना ब्रीद आउट. आता आपण दुसऱ्या हाताने करूया सेम फॉर्म. ब्रीद इन, ब्रीद आउट. ओके, रिलॅक्स. मित्रांनो, आपली नेक्स्ट एक्सरसाइज आहे डंबल पुल ओव्हर. आता डंबल पुल ओव्हर करण्यासाठी पण तुम्हाला आधी सगळ्यात आधी पाठीवर झोपायचं आहे. मी पाठीवर झोपतो आणि त्यानंतर डंबल पुल करायचं आहे, लिफ्ट करायचं आहे आणि असा सेंटरमध्ये छातीच्या वर आणायचंय. त्यानंतर तुम्हाला हळूहळू श्वास आत घेत डंबलला पाठी ड्रॉप करायचं आहे कम्प्लिटली आणि श्वास सोडत लिफ्ट करायचंय परत. एक 10 रेपिटेशन्स मी तुम्हाला करून दाखवतो. लास्ट वन, दॅट्स इट. हळू डंबल घ्या आणि खाली ठेवून द्या. तर मित्रांनो, आपली पाचवी आणि शेवटची एक्सरसाइज आहे सीटेड डंबल ट्रायसेप्स एक्सटेन्शन.
एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला एखादी चेअर किंवा असा एखादा टेबल लागेल. मी इकडे टेबल घेतलाय. त्यानंतर टेबलवर बसून किंवा चेअरवर बसून आधी डंबल हातात पकडा आणि डंबलला या पोझिशनमध्ये होल्ड करा. दोन्ही हाताच्या मध्ये बरोबर लिफ्ट करा वरती डंबल. एल्बो असे आतल्या साईडला ठेवा आणि डंबलला पाठी ड्रॉप करा. आणि आता नंतर पुश करा वरती. खाली घेऊन जाताना ब्रीद इन आणि वरती वरती पुश करताना ब्रीद आउट. ओके, हळू खाली घ्या डंबल प्लेस करा. ही एक्सरसाइज ऍक्च्युअली तुमच्या ट्रायसेप्स मसलसाठी आहे, ज्या तुम्हाला करताना जाणवतील. तर मित्रांनो, या होत्या आपल्या 5 सिंगल डंबल एक्सरसाइजेस. जर तुम्हाला हा वर्कआउट व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला अजून सिंगल डंबल एक्सरसाइजेस व्हेरिएशन पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवा. जर मॅक्झिमम कमेंट्स आल्या तर नक्कीच पार्ट 2 तुमच्यापर्यंत घेऊन येईल. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळत जातील. चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.